हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर फ्रेंड्स, आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. घरामध्ये चिलटे, किडे, माशा, मुंग्या, कॉकरोच हे असे काही जीवजंतू आपल्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतात किंवा येतात. आणि त्यानंतर घरामध्ये बघा, आपण कपडे वगैरे सुकवतो किंवा बाहेरचे शूज बुटं वगैरे येतात, त्यामुळे घरामध्ये जे काही कुबट वास आहे, थोडी दुर्गंधी वगैरे पसरते, त्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर हे सगळं घालवण्यासाठी आणि घरामध्ये किंवा धान्याला कीड लागू नये, मुंग्या, डास किंवा माशा होऊ नये, याचे मी काही तुम्हाला उपाय सांगत आहे, ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. पहिली टिप्स आहे, तुम्ही भांडी हातच्या सात घासून धुऊन घ्यायची आहे. थोडी भांडी असेल तरी आपल्याला घासून धुऊन घ्यायची आहे लगेचच. त्यानंतर आपण किमान दिवसातून एकदा तरी जेव्हा आपण भांडी घासतो तेव्हा सिंक घासून घ्यायची आहे, स्वच्छ घासून घ्यायची आहे. विम लिक्विड वापरू शकतात किंवा कुठलाही तुम्ही साबण वगैरे वापरून छान तारेच्या घासणीने आपल्याला वॉश बेसिन क्लीन ठेवायची आहे. त्यानंतर जी आपली जी जाडी आहे ज्यामध्ये खरकटं वगैरे अटकतं, तिलासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात, मी माझी जी जाडी आहे तीसुद्धा मी घासून घेत आहे. आपण जर हे घासलं नाही की स्वच्छ ठेवल्यानंतर तिथून कॉकरोच येण्याची शक्यता असते. तर आपल्याला हे सगळं क्लीन करायचं आहे, ज्यामुळे इथं हे क्लीन राहिल्यामुळे मग चिलटे किंवा माशा वगैरे होणार नाही. तर आपण गॅसच्या ओट्यावरचं पाणी काढायला वायपर वापरतो, छोटा वायपर वापरतो. तर तो वापर आपण तसंच पाणी काढल्यानंतर ठेवून देतो बेसिनला टेकून. तसं न करता त्याला एक दोन चार दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा स्वच्छ घासून घ्यायचं आहे आणि त्याला धुवून स्वच्छ त्याला हँग करायचं आहे, म्हणजे टांगायचं आहे, त्याला बेसिनला टेकून ठेवू नका. खरकटं पाणी उडत असतं की आणि मग त्यामुळे तिथं चिलटे वगैरे त्या वायपरमुळे होतात, पण ओलाचा ओला आपण तिथंच टेकून ठेवून देतो, त्यामुळे चिलटं जास्त जास्त होण्याची शक्यता असते. तर इथं मी माझे बेसिन वगैरे सगळे स्वच्छ धुवून घेत आहे. वायपर देखील मी छान असं घासून घेतलं आहे. तर याच्याने काय होईल की आपलं अगदी स्वच्छता तर राहील, दिसायला तर आपलं अगदी टापटीपपणा दिसेल आणि इथं चिलटेसुद्धा होणार नाही. पुढची टिप्स आहे, गॅसच्या ओट्यावर ते सांडलेलं जे पाणी असतं जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा स्वयंपाक झाल्यानंतर आपण गॅसचा ओटा वगैरे धुतो, गॅस धुतो, तेव्हा आपण तसंच ओला ओटा ठेवून आणि आपण निघून जातो. पण तिथं आपल्याला अगदी छान प्रकारे त्याला ड्राय करायचं आहे. पाणी सगळं सोखेल असे वाईप्स मिळतात, त्या वाईप्सने आपल्याला सगळं पाणी सोखून घ्यायचं आहे, ड्राय करून घ्यायचं आहे. किंवा एखादा तुम्ही एक्स्ट्रा सुका फडका देखील ठेवू शकता किचनमध्ये. तर अधेमध्ये जेव्हा किंवा हे पाणी आपलं म्हणजे तिथं आपल्याला दिसेल की आपण वॉश बेसिनमध्ये भांडे वगैरे धुतो तेव्हासुद्धा पाणी उडते, तर आपल्याला असा गॅसचा ओटा छान क्लीन आणि अगदी ड्राय ठेवायचा आहे, जेणेकरून हे जे थांबलेलं पाणी असतं त्यातून चिलटे किंवा माशा वगैरे होणार नाही. फ्रेंड्स, आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही जे आपले स्क्रब असतो भांडे घासण्याचा, तारेची घासणी असते, त्यांना छान उकडत्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे छान उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये, त्याचं निर्जंतुकीकरण आपल्याला करायचं आहे. कारण आपण किती स्वच्छ धुतले तरी त्यामध्ये बारीक बारीक जे कण असतात अन्नाचे ते राहून जातात, परत परत त्याच्याने भांडे घासल्यावर ते भांड्यांना म्हणजे जंतू लागू शकतात. तर पुढची टिप्स आहे, तुम्ही जी आपली वॉश बेसिन असते किंवा सिंक असते किंवा बाथरूम, त्यामध्ये तुम्हाला असे रात्रीच्या वेळेस डांबर गोळ्या टाकून ठेवायच्या आहेत. तर इथं मी सिंकमध्ये आणि वॉश बेसिनमध्ये शिवाय माझ्या बाथरूममध्ये देखील मी रात्रीच्या वेळेस अशी डांबर गोळ्या टाकून ठेवते, जेणेकरून कॉक्रोचेस आपल्याला दिसणार नाही, येणारच नाही घरामध्ये, कारण हाच त्यांचा एक मार्ग असतो जिथून ते आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. तर ह्या ठिकाणी आपलं डांबर गोळी ठेवायचे ज्याच्या वासाने ते अजिबात येणार नाही. त्यानंतर आपल्याला फरशी आहे ती रोज पुसायची आहे, शक्य असेल तर रोज पुसायची, किंवा तुम्हाला जेव्हा सोयीस्कर पडेल तेव्हा पुसा, पण त्या पाण्यामध्ये पावसाळ्यात डेटॉल नक्की टाका. थोडं डेटॉल घ्या किंवा फिनाईल घ्या, आणि मी यामध्ये टाकत आहे विम लिक्विड. विम लिक्विडचे दोन फायदे असतात, एक तर फरशी खूप छान क्लीन होते आणि तिला चकाकेसुद्धा येते. तर मी तर विम लिक्विड टाकलेलं आहे आणि डेटॉल टाकलेलं आहे,
तुम्ही याच्यामध्ये डेटॉलसोबत सर्फ टाकू शकतात, फिनाईल टाकू शकतात. तर याच्या जी जे डेटॉलच्या वासाने बारीक चिलटे किंवा ज्या बारीक मुंग्या असतात ते घरामध्ये होत नाही किंवा माशाही येत नाहीत. इथं मी मीठ टाकत आहे, तर मीठ हे निर्जंतुकीकरणासाठी खूप चांगलं आहे. बारीक बारीक जंतू मिठाने मरतात. तर आपण भाज्या वगैरे वॉश करतानासुद्धा मीठ वापरायचं आहे, तर खडा मीठ वापरू शकतात. माझ्याकडे बारीक आहे, मी तेच घातलं आहे. तर याने बघा, फरशी पुसल्यावर ते एकतर खूप छान अशी चकाकीसुद्धा येते फरशीला, आणि निर्जंतुकीकरण होते आपल्या फरशीचं. अगदी बारीक बारीक जंतूसुद्धा याच्याने मरून जातात आणि माशा घरामध्ये अजिबात येत नाहीत. पुढची टिप्स आहे की आपण महिला किचनमध्ये जास्तीत जास्त काम करतो, भाज्या धुतात, भांडी धुतात, किंवा खूप सारा आपला पाण्याचा आपल्याला प्रयोग करतो आपण, तर पाणी खाली बरंचसं फ्लोअरवरती उडत राहतं. जेणे आपल्या पायाला सारखं सारखं पाणी लागल्यामुळे चिखल्या होतात किंवा आपल्या पायांना थोडंसं म्हणजे हे खराब होतात. त्यासाठी आपण एक पायपुसणं आपल्या किचनमध्ये टाकून ठेवायचं आहे. त्यानंतरची एक टिप्स आहे, आपण जर इंडोर प्लांट्स ठेवले असतील तर इंडोर प्लांट्सचं जे पाणी आहे तुम्ही वेळोवेळी चेंज करा. ते जे पाणी असते ना, ते साठलेलं पाणी असते ना, साठलेल्या पाण्यामध्ये चिलट किंवा माशा किंवा डास होण्याची जास्त संभावना असते. त्यामुळे असं आपण तर पाणी 7 दिवसातून किंवा 4 दिवसातून चेंज करू शकतो, पण पावसाळ्यामध्ये दर 2 दिवसांनी तुम्हाला हे पाणी चेंज करायचं आहे. आणि ज्यामध्ये तुम्ही इंडोर प्लांट्स लावतायत ते भांडेसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत. प्लांटचे जे मुळं आहेत तेही स्वच्छ धुवून, पानं वगैरे धुवून, स्वच्छ धुवून आपल्याला इंडोर प्लांट्स आपल्याला अशा प्रकारे ठेवायचे आहेत. तर पाणी नक्की तुम्ही चेंज करत राहा आणि प्लांट्सही आपले छान राहतील, घरामध्ये त्याच्याने काही नुकसान होणार नाही. पुढची टिप्स आहे की कपाटांमधून आपण कितीही स्वच्छ धुतलेले सुकलेले कपडे ठेवतो, पण ऊन नसल्यामुळे त्या कपड्यातून थोडासा वेगळाच वास येतो आणि आपल्याला मग परफ्यूम किंवा डिओचा वापर करावा लागतो. तर त्यापेक्षा आपण आपल्या कपाटातून अशी दुर्गंधी येऊ नये किंवा असा कुबट वास येऊ नये म्हणून एक जुना कप घ्यायचा आहे. त्याला अशा प्रकारे आपण त्यामध्ये टेलकम पावडर टाकायची आहे, कुठली टेलकम पावडर टाकू शकतात. त्याला असा मी पेपर लावून घेतला आहे, रबरने त्याला फिट करून घेतला आहे. कुठल्याही आपण धारदार गोष्टीने आपण त्याला होल करायचे आहेत. कुठलेही तुम्ही वस्तू वापरू शकतात. याला मी असे होल करून घेत आहे जेणेकरून ते पावडरचं जो हवेद्वारे तो पावडरचा वास असा छान सुगंध असा बाहेर येईल. तर इथं मी असे होल पाडून घेतले आहे आणि त्यानंतर याला थोडंसं शेक करून घेणार आहे, म्हणजे हलवून घेणार आहे, जेणेकरून जी पावडर आहे ती सगळा कपाला लागेल आणि पेपरपर्यंत देखील येईल. तर इथं मी अशी हलवून घेतली आहे आणि आता याला मी ठेवणार आहे कपाटामध्ये. तर कपाटामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथं म्हणजे अगदी कोपऱ्यामध्ये, जिथून अगदी सगळीकडे ही पावडरची जी जर सुगंध आहे तो सगळ्या कपड्यांना लागेल आणि तुमचं कपाट उघडला उघडला तुम्हाला कुबट वास येणार नाही आणि छान असा सुगंध येईल आणि कपड्यांचा देखील तुम्हाला खूप सुंदर असा सुगंध येईल. ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करा, खूप छान ट्रिक आहे. तर तुम्ही सगळ्या कपाटांमध्ये अशा प्रकारे जे जुने कप आहे त्यांचा वापर करू शकतात किंवा पेपर कप असतात त्याचाही वापर करू शकतात. आणि मी जो साधा पेपर वापरला आहे तुम्ही टिश्यू पेपर देखील वापरू शकतात. पुढची टिप्स आहे, तर आपण जे पावसाळ्यामध्ये कपडे आपण बेडरूममध्ये जास्तीत जास्त सुकवतो, तर बेडरूममध्ये एक वेगळाच म्हणजे स्मेल यायला लागतो, वास यायला लागतो आणि तिथं देखील थोडंसं चिलटं वगैरे यायला लागतात. त्यासाठी असे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत मी कपूरचे आणि ते जिथं आपण उषा वगैरे ठेवतो त्या तिथं मी टाकून दिले आहेत, त्यावर ते उषा ठेवून दिले आहेत. तर रात्री झोपताना तुम्ही हे नक्की करा, कापूर तुम्ही तुमच्या उस्ताशी टाकून ठेवा. याच्याने 2 फायदे होतील, रूममध्ये छान सुगंध देखील राहील, कपडे जे आपण वाळत घालतो त्याचा दुर्गंध येणार नाही, कुबट असं म्हणजे कोंडल्यासारखं वाटणार नाही आणि एक सकारात्मक ऊर्जा देखील राहील, म्हणजे छान असं आपण झोपही येईल, सुगंध येईल, ज्याने म्हणजे नकारात्मकता जी नकारात्मक ऊर्जा असेल ते आपल्यापासून लांब पडेल. तर असे 2 फायदे आहेत. पुढची टिप्स आहे की तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा पूजा करतात तेव्हा धूप किंवा मग कापूर किंवा लोभान पेटवून पूर्ण घरामध्ये फिरवा.
अगदी कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये फिरवायचं आहे, आणि सगळ्यात लास्टला तुम्ही त्याला दाराजवळ ठेवा. म्हणजे दाराच्या बाहेर जे बुटा चपला वगैरे जे काढले जातात त्यांचा जो वास घरामध्ये आपण डोर उघडल्या उघडला येतो तो येणार नाही, आणि बाहेरून त्यामुळे जे बुटा चपले ओलसर असतात त्यामुळे जे चिलटं माशा येतात ते येणार नाही. तर अशा प्रकारे धूप आपल्याला फिरवायची आहे. त्यानंतर महत्त्वाची टिप्स आहे म्हणजे आपल्या सगळ्या ज्या मेडिसिन्स असतात त्या मेडिसिन आपल्याला एखादी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायच्या आहेत. आपण आपल्या मेडिसिन ज्या रोजच्या वापरायच्या त्या आपण कुठेही ठेवून देतो. जिथं आपल्याला औषध घ्यायची आपण तिथं जाऊ बसतो आणि तिथं घेतो, घेतल्यानंतर तिथंच ठेवून देतो. पण असं न करता आपण एखादी छान असा क्लीन बॉक्स करायचा आहे आणि त्यामध्ये सगळ्या औषधी ठेवायच्या आहे. यासोबत अजून एक तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहेत की पावसाळ्यामध्ये काही औषधी घरामध्ये इमर्जन्सीसाठी आणून ठेवा. सर्दी, खोकला, जुलाब आहेत किंवा ताप आहे, अंगदुखी अशा गोष्टी आपल्याला पावसाळ्यामध्ये अशी ही रोगराई होतच असते. भिजून आल्यानंतर ही त्रासदायक आजार आपल्याला होत असतात, तर त्यामुळे आपल्याला औषधी इमर्जन्सीसाठी असे आणून ठेवायला पाहिजे घरामध्ये. तर आता मी सगळ्या माझ्या औषधी ठेवून घेत आहे. बँडेजसुद्धा मी ठेवून घेतली आहे. अशा सगळ्याच प्रकारच्या औषधी माझ्या ठेवल्या आहेत. काही माझ्या होमिओपॅथिक औषधीसुद्धा मी ठेवल्या आहेत. त्यासोबतच मी इथं थर्मामीटरसुद्धा ठेवत आहे आणि ऑक्सिमीटरसुद्धा ठेवत आहे. तर ह्या ज्या जे लागणारे जे उपकरणं आपल्या घरामध्ये आपण ठेवतो तेसुद्धा मी यातच ठेवत आहे, जेणेकरून जर कोणाला ताप आला किंवा काही प्रॉब्लेम असला तर हे पटकन आपल्याला ह्या बॉक्समध्ये सापडतील. आणि यासोबतच मी एक छान अशी एक छोटं पाऊच ठेवत आहे. तर हे तुम्हाला कुठल्याही एखाद्या औषधीमध्ये किंवा मग तुम्हाला हे मेडिकलमध्ये वगैरे मिळेल किंवा घरामध्ये एखादी आपण वस्तू आणतो बऱ्याचशा वस्तूमध्ये असे पाऊच असतात, तर हे मॉइश्चर लागू नये त्यासाठी हे असे पाऊच आपल्याला मिळतात. तर हे पाऊच तुम्ही मेडिकलमधून सुद्धा आणू शकता. तर हे पाऊच आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे जेणेकरून याला मॉइश्चर लागणार नाही, आणि असे एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे सगळं ठेवून द्यायचं आहे. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करा, नक्की फॉलो करा. तर आपण आता बघूया की कडधान्यांना कीड लागू नये म्हणून त्यासाठी काय करायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, जे शेंगदाणे असतात ते पावसाळ्यामध्ये त्यांना बुरशी लागते. अक्षरशः आपण अगदी पॅकेटमधले शेंगदाणे आणतो तरी आपण डब्यामध्ये भरल्यानंतर 15 दिवसाच्या त्यांना बुरशी लागते. तर याच्याने खूप म्हणजे अगदी त्रासदायक होतो की आपले शेंगदाणे खराब होतात, पैसेचे पैसे जातात आणि वस्तू आपल्याला फेकावी लागते. तर बरेच जण भाजून ठेवतात शेंगदाणे, पण बरेच शेंगदाणे आपल्याला कच्चेसुद्धा वापरायचे असतात. तर ते शेंगदाणे खराब होऊ नये त्यासाठी आपण जो डबा असतो शेंगदाणे ठेवण्याचा त्याच्या खाली तळाला 2 लवंगा टाकायचे आहे, 2 ते 3. त्यानंतर शेंगदाणे भरल्यानंतरसुद्धा आपल्याला 2-3 असे लवंग टाकून घ्यायचे आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे बंद करून ठेवायचं आहे. याच्याने बुरशी अजिबात पकडली जाणार नाही. खूप महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. धान्यांना देखील जसं कडधान्य आहे, रवा आहे, मैदा आहे, कॉर्नफ्लावर आहे, यालासुद्धा खूप लवकर पावसाळ्यामध्ये कीड लागते, अगदी जाळी बांधली जाते. तर यांना आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यानंतरसुद्धा हे खराब होण्याची शक्यता असते, यामध्ये कीड लागण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण अशा पॅकेट्सला फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. तर मी तर माझे कडधान्य जे उरलेले माझे कडधान्य आहे बाकीचे मी कंटेनरमध्ये ठेवले आहेत आणि बाकीचे इथं ठेवत आहे. तर रवा, कॉर्नफ्लावर, मैदा मी इथं फ्रीझरमध्ये ठेवत आहे. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात, फ्रीजमध्ये जागा नसेल तर फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकतात. फक्त वापरण्याच्या आपल्याला 5-10 मिनटं बाहेर आधी यांना 5-10 मिनटं बाहेर काढून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे यांना कीड लागणार नाही आणि आपलं धान्य देखील खराब होणार नाही, फेकावे लागणार नाही. जर एअर कंटेनरमध्ये तुम्हाला जर कडधान्य ठेवायचे असतील तर तुम्ही तेलाचा हात घ्या, म्हणजे हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि सगळे आपले कडधान्यांना ते तेल आपण छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, हाताने चोळून घ्यायचं आहे त्यांना छान प्रकारे. तर याच्याने काय होईल की इथं जी कीड लागते कडधान्यांना ती लागणार नाही आणि खूप चांगल्या प्रकारे आपले कडधान्य टिकतील. तर इथं मी छान असं तेल चोळून घेतलं आहे कडधान्यांना आणि आता याला एअरटाईट डब्यामध्ये भरून देणार आहे. तिथं मी छान एअरटाईट डब्यामध्ये कडधान्य भरलेले आहेत. तर हे खूप छान टिप्स आहे, ही टीप आहे, तुम्ही नक्की लक्षात घ्या. मसाले जे असतात तेसुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे ते चांगलेच राहतील, कीड लागणार नाही. व्हिडिओ संपवते. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.
चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.